नमस्कार मित्रांनो, अप्पा 24 एज्युकेशन चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आज आपला विषय आहे जितेंद्र आव्हाड साहेब यांनी काल एक वादग्रस्त वक्तव्य केले आणि महाराष्ट्रामध्ये एक संतापाची लाट उसळील असेच एक वक्तव्य केले मित्रांनो। कारण त्यांचे वक्तव्य असे होते, औरंगजेब हा एवढा पण क्रूर नव्हता। मित्रांनो, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचे काय हाल केले, काय अपेक्षा केल्या, ते सर्व महाराष्ट्रातील जनतेला नव्हे तर सर्व भारतीयांना माहीत आहे। परंतु जितेंद्र आव्हाड हा स्वतःला इतिहासकार समजतो काय? मित्रांनो, मतांसाठी एवढं पण राजकारण बरं नाही। मित्रांनो, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना कशा पद्धतीने त्यांचे हाल हाल केले हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे। पण हे राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भलतेच औरंगजेबाचा पुळका झाला कसा हे हा ग्रस्त महाराष्ट्रातील जनतेला कळतो। मित्रांनो, खरंच हे लोकप्रतिनिधी फक्त मतांसाठी राजकारण करतात। थोर पुरुषांना तर मित्रांनो या राजकारणाने आपल्या मतांच्या वापरासाठी दुरुपयोग करू नये, हीच कळकळीची विनंती। मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला त्याबद्दल कमेंट करा, आणि जर चॅनल जर आवडला असेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।